रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्तिक हा दीपाला घेऊन एका हॉटेलमध्ये आलेला असतो तेव्हा कार्तिक हा प्रेमाने दीपाच्या हातावरती त्याचा हात ठेवतो तेव्हा दीपा कार्तिकला म्हणते की कार्तिक हे मला खूप वाढ वाटते रे कारण खूप वर्षाची मला आता तशी सवय नाही ना दीपा म्हणते कार्तिक या क्षणाची मी खूप वर्षापासून वाट बघितली हे स्वप्न तर नाही आहे ना आणि मला खूप भीती वाटते तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा तू घाबरू नकोस आणि तुझे डोळे बंद कर बरं तेव्हा दीपा डोळे बंद करते इकडे कार्तिकी ही तिच्या मामाला फोन करते आणि सांगते की आई आणि बाबांचं चार दिवसानंतर लग्न आहे तू लग्नाला नक्की ये बरं का आणि फोन ठेवते तेव्हा अश्विनी म्हणते की अगं कार्तिकी तुझे आत्तापर्यंत पंचवीस फोन झाले त्यानंतर साक्षीला फोन करण्यासाठी दीपिका ही कार्तिकीकडून फोन घेते तेव्हा दीपिका साक्षीला फोन लावत म्हणते की अगं आई आणि बाबाचं चार दिवसानंतर लग्न आहे हे तुला याचं ऑबियसली इन्व्हिटेशन आहेच पण तू तयारी करण्यासाठी अगोदरच आहे बरं का तेव्हा साक्षी खुश होऊन हो असे म्हणते तेव्हा कार्तिकी फोन घेत म्हणते की मावशी ही सर्व तयारी करण्यासाठी तू आज ये तर साक्षी म्हणते ठीक आहे तर इकडे दीपाने डोळे बंद केलेले असतात तेव्हा कार्तिक त्याच्याजवळील एक गिफ्ट टेबलवर ठेवतो आणि दीपाला सांगतो की डोळे बंद करून आता ही गिफ्ट काय आहे ते ओळखायचंय तर कार्तिक म्हणतो हातसुद्धा लावायचा नाही तर दीपा म्हणते की कसं ओळखायचं मग आणि दीपिका कार्तिकीसाठी काही आहे का तर कार्तिक म्हणतो नाही ग तर दीपा म्हणते मला काही कळत नाही तू मला थोडासा क्ल्यू दे ना तेव्हा कार्तिक म्हणतो ठीक आहे मी क्ल्यू देतो तेव्हा कार्तिक म्हणतो पहिला शब्द आहे कलर आणि शेवटचा शब्द आहे वापस तेव्हा दीपा म्हणते कलर गाया तो पैसा वापस तेव्हा दीपा डोळे उघडते तर ते दीपासाठी डायरी असते तेव्हा रंग माझा वेगळा नावाची ती डायरी दीपाने लिहिलेली असते तेव्हा दीपाला ते, ते सर्व आठवते आणि आपण त्या डायरीमध्ये कसे शब्द भरले हे सुद्धा दीपाला आठवतात तर कार्तिक म्हणतो रंग माझा वेगळा हे तू लिहिलेलं पुस्तक मला प्रकाशित करायचंय पण या पुस्तकामध्ये अजून शेवट लिहायचा राहिलाय तर कार्तिक म्हणतो याचा शेवट काय असणार आहे हे मी तुला सांगतो या याचा शेवट असणार आहे की यामध्ये दीपाने कार्तिकला शेवटी माफ केलं तेव्हा दीपाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि नंतर त्यांचं चौकनी कुटुंब मनासारखं नांदू लागतं तेव्हा दीपा ही कार्तिकच्या हातावरती हात ठेवते आणि प्रेमाने कार्तिककडे बघते इकडे श्वेता ही राधायला घेऊन खूप सारी शॉपिंग करते आणि बाहेर येते तर राधाय म्हणते की शोना तू चक्क एक लाख रुपयाचं शॉपिंग केलंय तेव्हा श्वेता म्हणते मला अजून करायचं होतं पण आता मी खूप थकली तर राधाई म्हणते की तू एवढं शॉपिंग केलं पण दीपासाठी एकतरी साडी घेतलीस का तेव्हा श्वेता म्हणते की ती आणि तिची सासू बघून घेईल मला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे तर श्वेता म्हणते की मला जे पाहिजे होतं ना ते मी अखेर शेवटी मिळवलंच तेव्हा राधाई म्हणते काय मिळवलं तू आणि शोना तुला मी एक सांगते दीपा कार्तिकचे लग्न आहे त्यामध्ये तू काही विघ्न आणू नको बरं का तर श्वेता म्हणते की विघ्न आलं असतं पण वेळीच सासूबाईने माझं ऐकलं तेव्हा राधाय म्हणते म्हणजे मन तर श्वेता म्हणते की दीपा आणि कार्तिकचं लग्न होणार आहे पण मी या घराची मालकीन होणार आहे तर राधाई म्हणते म्हणजे तर श्वेता म्हणते की सौंदर्य इनामदार दीपा कार्तिकच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांची अर्धी प्रॉपर्टी माझ्या ओंकारच्या नावावर करणार आहे आणि उरलेली अर्धी प्रॉपर्टी दीपिका कार्तिकीच्या नावावर तेव्हा दीपाला फक्त ठेंगा मिळणार आहे आणि तू एक विचार करतेस का जेव्हा त्या दोन मुली सासरी जातील ना तेव्हा उरलेली त्यांचीसुद्धा ती प्रॉपर्टी माझ्याच नावावरती होईल त्यानंतर इकडे कार्तिक हा दीपा शेजारी गुडघे टेकून समोर उभा राहत म्हणतो की दीपा काही क्षणापुरता आपण दीपा कार्तिक विसरून जुने आपले सर्व प्रॉब्लेम विसरून परत जुने दीपा कार्तिक होऊयात का तेव्हा दीपा कार्तिकच्या हातात हात देते आणि दीपा आणि कार्तिक प्रेमाने एकमेकांच्या समोर आलेले असतात तर दीपा म्हणते की कार्तिक इथे कोणी येईल तर कार्तिक म्हणतो की नाही दीपा इथे कोणी येणार नाही कारण आजच्या दिवशी पूर्ण दिवस हे रेस्टॉरंट मी आपल्या दोघांच्या नावावर बुक केलं आहे तेव्हा दीपाला खूप आनंद होऊन दीपा ही कार्तिकचा हात हातात घेत कार्तिक बरोबर ती डान्स करते तर दीपा ही प्रेमाने कार्तिकच्या डोळ्यात बघत असते तर कार्तिकसुद्धा दीपाच्या डोळ्यात बघून त्याच्या प्रेमाचा इजार करतो त्यानंतर कार्तिक हा दीपाला म्हणतो की दीपा मला तुला काही सांगायचंय तर दीपा म्हणते बोल ना तर कार्तिक म्हणतो अगं दीपा मला खूप भूक लागली तेव्हा दीपा हसतस टेबलवर बसते त्यानंतर कार्तिक दीपाला म्हणतो दीपा तू ठरव काय मागवायचं मी आलोच असे म्हणत कार्तिक हा आतमध्ये जातो तर इकडे कार्तिकी ही दीपाला कॉल करते आणि दीपाला म्हणते की तुमचं जेवण झालं का तेव्हा दीपा म्हणते की अगं अश्विनी मावशीकडे फोन दे ना तेव्हा दीपिका दीपाला म्हणते की अगं आई डेटवर गेल्यानंतर असं कुणाला फोन नसतो करायचा आणि तू तुझा तु तु सगळा टाईम डॅडाबरोबर स्पेंड कर तर दीपा म्हणते की दीपिका तू खूप आगाऊ झालीस आणि आवश आश्विनी मावशीकडे दे ना फोन तेव्हा दीपिका अश्विनीकडे फोन देते तेव्हा दीपा म्हणते की अगं मुली तुला त्रास देत नाही ना, ना। तेव्हा अश्विनी म्हणते छे ग त्या खूप धम्माल करतात तर दीपा ही फोन ठेवते त्यानंतर कार्तिक हा किचनमधून बाहेर येतो आणि दीपाला म्हणतो ठरवलंस का तर दीपा म्हणते नाही ना मला काही सुचलंच नाही मी तुझीच वाट बघत होते तेव्हा कार्तिक म्हणतो मला वाटलंच होतं म्हणून मी माझ्या मनाने ठरवून ऑर्डर केली तेव्हा लगेचच वेटर पिठलं आणि भाकरी आणतो तेव्हा ते बघून दीपा म्हणते हे तू बनवायला सांगितलंस का तेव्हा वेटर म्हणतो नाही मॅम त्यांनी त्यांच्या हाताने बनवलंय तेव्हा दीपा प्रेमाने कार्तिककडे बघत म्हणते की किती वर्षाने कार्तिक माझ्यासाठी तू हे केलंस तर कार्तिक म्हणतो दीपा अजून खूप काही करायचंय तर कार्तिक म्हणतो दीपा तुझ्याबरोबर मला आता खूप सुखाचं आयुष्य आहे आणि मी आता तुला खूप सुखात ठेवणार तेव्हा कार्तिक हा त्याच्या हाताने दीपाला भरवतो आणि म्हणतो की मी डेटवर माझ्या बायकोला घेऊन आलोय आणि मला तिला माझ्या हाताने आहे तेव्हा प्रेमाने कार्तिकच्या हातातील घास दीपा ही खाते तर कार्तिक म्हणतो आवडलं का दीपा तेव्हा दीपा ही हात करत छान असे बोलते तर दीपाला तिने कार्तिकला कसे पिठले भाकरीची रेसिपी शिकवली हे सर्व आठवतं तेव्हा दीपा म्हणते की कार्तिक तू अजूनही विसरला नाहीस का तर कार्तिक म्हणतो की माणसाने शिकवलेल्या गोष्टी असं सहजासहजी कशा विसरतील तेव्हा कार्तिक हा प्रेमाने दुसरा घास दीपाला भरवतो तर दीपाच्या डोळ्यात पाणी आलेले असते त्यानंतर इकडे आयशाही पुन्हा तिच्या रूममध्ये येते आणि म्हातारीचा वेश घेऊन एक खूप जबरदस्त प्लान करते तेव्हा आयशाची बहीण आवाग झालेली असते त्यानंतर राजू हा आयशाला म्हातारीच्या वेषात सौंदर्याच्या घरी घेऊन येतो आणि राजू हा सौंदर्याकडे म्हणतो की मी कामवाली बाई आणली तेव्हा सौंदर्य म्हणते अरे कुठे तेव्हा सौंदर्य ही आयुष्याकडे बघते तर आयशा ही म्हातारीच्या वेशात तिथे आलेली असते तेव्हा आयुष्याला बघून सौंदर्याला मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे दीपा आणि कार्तिक घरी येतात तेव्हा कार्तिक हा दीपाला म्हणतो की दीपा मला तुझ्याबरोबर कायमच राहूशी वाटतंय आणि मला तुला सोडूशीच वाटत नाही तर आता कार्तिक आणि दीपा प्रेमाने एकत्र आले आहेत तर आता दीपा कार्तिक एकमेकांबरोबर कसे लग्न करतात तर सौंदर्य ही आयशाचा प्लान कसा धुळीला मिळवते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा